ती जिल्हा परिषदची मराठीची शाळा ही गरिबांना ताक मारायनी उभं राहायला शिकवते. दुसरी गोष्ट कुठली असेल तर आमची एसटी. आता लोकांना थोडं पैसे भेटलं का त्या कमांडर मध्ये त्या जिबड्यामध्ये भेटतात, पण गरीब जो असला. आता तर माझी बहिणीला, बहीण माझ्या लडकीला ते 1500 रुपये भेटलेत, पण हाफ तिकीट मध्ये ते आता ते बस बीस आपल्या टेम्पोतून जिबड्यात बसत नाही, त्या बसची वाट पाहतात. खऱ्या अर्थाने गरिबांना जगवणारी एसटी आणि आश्रमशाळा ह्या दोन चार गोष्टी जिवंत ठेवण्याचं कार्य हे जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या हातात आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मगाशी पावडेसाहेब बोलले, मी जिल्हा परिषदचा आदर्श पुरस्कार होता त्याही दिवशी बोललो की आपली मुलं तुम्हाला येऊन जाऊन करायला वाड्याला पालघरला आमच्याकडे नाशिक वाशी छापूर इकडे राहतात, तुमची ती मुलं आणि आमची ती पण तुमचीच मुलं आहे. मधल्या काळात वाचन लेखन प्रकल्प घेतला, मी अभिनंदन करतो सर्व जिल्हा परिषदच्या शिक्षकांचं. गुणगान कौतुक करतो की कुठल्याही प्रकारचा JR नसताना तुम्ही मला साथ दिली त्याच्याबद्दल तुमचा मनापासून अभिनंदन करतो. की प्रत्येक शाळेतले विद्यार्थ्यांना लिहिता वाचता आली पाहिजे ही प्रामुख्याने एका अध्यक्षपदी. ठीक आहे, अध्यक्ष कई झाले कई होऊन गेले, माझं कर्तव्य घटनेने दिलेलं, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं घटनेचं कर्तव्य काय हे मला माहित आहे. ते घटनेचं कर्तव्य करायला गेलो म्हणजे मी का तुमच्या विरोधात गेलो का? विरोधात गेलो का सांगा, हो किंवा नाही? तरी माझ्या विरोधात तुम्ही टीका टिप्पणी करता. एक चातुर्वी नावाचा कोणीतरी शिक्षक आहे, तो शिक्षक सेनेचा होता, तो अजूनही असेल. त्याचे स्टेटस एवढे डेंजर असतात, म्हणजे त्याचे स्टेटस मी स्क्रीनशॉट करून ठेवले, मी त्याच्यावर आजपर्यंत कारवाई केली नाही. तो माझ्याबद्दल अनेक वेळेस काही काही ठिकाणी बोलला, काही शिक्षकांना बोलला, काही ग्रुपमध्ये बोलला. तुम्ही सांगा एवढे शिक्षक आहेत, कुठल्या शाळेवर मी व्हिजिट केली का रे? कोणाची विनामती केली का? केली का? अशा काही शाळा आहेत का त्यांना लिहिता वाचता येत नाही, त्या शाळेवर मी गेलेलो होतो. तुमच्या इथली शाळा होती, पहिली ते आठवीपर्यंत असणारा शिक्षक 7 वर्ष तो शिक्षक तिथं आहे, 2 शिक्षक. तेच विद्यार्थी पहिलीला दुसरीला तिसरीला चौथीला पाचवीला सहावीला सातवीला लिहायला वाचता येत, लिहिता वाचता येत नाही, दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण शिक्षक आहात हे सांगितलं म्हणजे माझी चूक झाली आली काय तरी तुम्हाला बोलतो आमच्या चुकासाठी. तुम्हाला मी कधीही पगारावर बोलत नाही, तुम्हाला भेटलेला पगार बरेचसे स्थानिक आहेत, मी कटू बोलतो. अहो तुम्हाला पण जिल्हा परिषद शिक्षकांनी शिकून मोठं केलं आहे. आज ज्यावेळेस तुमचा शिक्षक तुमच्या समोर येतो त्यावेळेस तुमची मान तुमचे पाय त्या शिक्षकाच्या पायाला लागतात. असं जर तुम्हाला वाटत असेल का आपल्या पण विद्यार्थ्यांचे पाय आपल्या पायाला लागले पाहिजे तर चांगलं शिक्षण द्या. आज माझ्या रोजगार हमीच्या योजनेवर कामावर जाणारा किंवा भात कापीला नेतीला जाणारा आवणीला जाणारा जव्हार मोकाड्यासारख्या ठिकाणी जव्हारसारख्या ठिकाणी 300 रुपये रोज आहे घरची भाकर न्यायची, आणि त्याची जर भाकर असली तर 200 रुपये रोज आहे. आपल्याला तासाला किती रुपये भेटतात, आपण काम किती करतो. ठीक आहे, शासकीय कामं तुमच्याकडे असतील सगळं असतील. माझी एक भावना आहे, मला वाटतं 2000 पासून मी या जिल्हा परिषदचा जिल्हा परिषदमध्ये काम करतो, 2000 मी हेच भाषण करायचो, 2024 पण हेच भाषण करतो. शिक्षणाचा मूळ पाया जर भक्कम राहिला अहो तर शिक्षण नाही. शिक्षण नसल्यामुळे कुपोषण होतं, शिक्षण नसल्यामुळे बालमृत्यू होतात, शिक्षण नसल्यामुळे बालविवाह होतो, शिक्षण नसल्या कारणाने ओस्कोसारखे कायदे लागू होतात. बालविवाह झाल्यामुळे या राज्यातलं सगळ्यात मोठं ओस्काचं हे कुठे असेल? जव्हार मोकाडा विक्रमगड. आज तुम्ही एवढे दिवस काम करता, कुमारपाड्यासारख्या ठिकाणी शाळा त्या सरांनी काढली, खुस्त्याच्या शिक्षकांनी इथं मनोगत व्यक्त केलं, आपल्याला का असं वाटत नाही? आपण पगारासाठी काम करा, 80% पगारासाठी करा, 20% त्या मुलांसाठी आणि समाजासाठी करा.